नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपलं युट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीसच्या मैदानी चाचणीला सुरुवात होण्यासंदर्भात ऑफिशियल वेळापत्रक येण्यास सुरुवात झालेली आहे आणखीन एका नवीन जिल्ह्याचं वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे कोणता आहे हा जिल्हा कधीपासून सुरू होत आहे या जिल्ह्याची मैदानी चाचणी चला पाहू सविस्तर जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा पोलीस भरतीच्या अशा सर्व लेटेस्ट अपडेट चॅनलवर तुम्हाला आपल्या पाहण्यास मिळतात त्यामध्ये भरती संदर्भात शासनाकडून प्रसिद्ध केले जाणारे जी आर ऑफिशियल लेटर आणि ऑफिशियल सर्व स्टेटमेंट भरतीची तुमची कुठलीच अपडेट मिस होणार नाही यासाठी आत्ता चॅनल सबस्क्राईब करा शासनाकडून मैदानी चाचणी संदर्भात वेळोवेळी जे काही परिपत्रक जी आर ऑफिशियल लेटर प्रसिद्ध केले जातील ते तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवण्यात येतील त्यासाठी नक्की सबस्क्राईब करा पाहूया आजची आपली अपडेट पहा या ठिकाणी पोलीस आयुक्त कार्यालय ठाणे शहर या ठिकाणच्या मैदानी चाचणी संदर्भात हे ऑफिशियल लेटर आलेलं आहे आणि पाहू शकता विषय आहे पोलीस भरती दोन हजार एकवीस शारीरिक मोजमाप व चाचणी दिनांक तीन एक दोन हजार तेवीस ते पंधरा एक दोन हजार तेवीस जानेवारीपर्यंत रोजीचे हे वेळापत्रक आहे शारीरिक चाचणीला सुरुवात होत आहे ठाणे शहर या ठिकाणच्या तीन जानेवारीपासनं ते पंधरा जानेवारीपर्यंत ही जी शारीरिक चाचणी असणार आहे ती सुरू असणार आहे पाहू शकता शारीरिक चाचणी व मोजमापाचा जो दिनांक आहे तीन जानेवारी दोन हजार तेवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार तेवीस पर्यंतचं हे वेळापत्रक या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी कंसात एक सूचना देखील देण्यात आलेली आहे हे जे वेळापत्रक आहे यामध्ये माजी सैनिक उमेदवार महिला उमेदवार तसेच खेळाडू उमेदवार यांचा समावेश नसणार आहे माजी सैनिक महिला महिला उमेदवार खेळाडू उमेदवार एवढे उमेदवार वगळून या बाकी उर्वरित जे उमेदवार आहेत त्यांची मैदानी चाचणी सुरू होत आहे त्यानंतर पुढे पहा उपरोक्त संदर्भातील विषयास अनुसरून कळविण्यात येते की पोलिस आयुक्त ठाणे शहर कार्यालयाच्या स्थापनेवरील संवर्गाची रिक्त पदे भरण्यासाठी रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे दिनांक नऊ बारा दिनांक नऊ अकरा दोन हजार बावीस ते दिनांक पंधरा बारा दोन हजार बावीस या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज स्वीकारण्यात आलेले असून एकूण एकोणचाळीस हजार तीनशे अडोतीस उमेदवारांनी ठाणे स्थापनेवरील ऑनलाईन आवेदन अर्ज सादर केलेले आहेत त्या अनुषंगाने दिनांक तीन एक दोन हजार तेवीस ते दिनांक पंधरा एक दोन हजार तेवीस रोजीपर्यंत शैक्षणिक कागदपत्र पडताळणी शारीरिक मोजबाप व शारीरिक मोजबाप व चाचणी मै चाचणी मैदान चाचणीसाठी चाचणीसाठी खालील नमूद केलेल्या वेळापत्रकानुसार उमेदवारांना नमूद तारखेस व वेळेत हजर राहण्याबाबत प्रवेशपात्र पाठविण्यात यावे तसेच दिलेल्या वेळापत्रकानुसार हजरपेटी या ठिकाणी हजरेपेटी कार्यालयाच्या हा जो त्यांनी ईमेल दिलेला आहे या ईमेल आय डीवर पाठवण्यात यावे अशा प्रकारची महत्त्वाचं हे ऑफिशियल लेटर प्रसिद्ध करण्यात आलेलं असून पाहू शकता खाली तुमची जी मैदानी चाचणी होणार आहे तर मैदानी चाचणीचं जे ठिकाण आहे ते साकेत पोलीस मैदान कळवा खाडीच्या बाजूला ठाणे पश्चिम या ठिकाणी तुमची मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे ठाणे शहर पोलीस शिपाई भरती सन दोन हजार एकवीसचं जे वेळापत्रक आहे शारीरिक चाचणीचं चा, ते पुढील प्रमाणे आहे शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीचे वेळापत्रक पाहू शकता दिनांक तीन तारखेपासून तुमची मैदानी चाच चाचणी सुरू होत आहे तीन जानेवारीपासनं पंधरा जानेवारीपर्यंत तुमची मैदानी चाचणी असणार आहे त्यामध्ये शारीरिक या ठिकाणी हे जे वेळापत्रक दिलेले आहे त्या वेळापत्रकामध्ये पाहू शकता शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीचे दिनांक देण्यात आलेले असून हजर राहण्याचा वार देखील विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीचे ठिकाण या रखाण्यामध्ये तुम्हाला देण्यात येणार आहे पाहू शकता तसेच हजर राहण्याची वेळ सकाळी पाच वाजता तुम्हाला हजर राहायचं आहे प्रत्येक सत्रात बोलवण्यात येणाऱ्या उमेदवारांची संख्या या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर सतरामध्ये ही परीक्षा होणार आहे तर जर सकाळचं सत्र आहे त्या सकाळच्या सत्रामध्ये सत्रा पाहू शकता पाचशे उमेदवारांना बोलवण्यात येणार असून त्यानंतरचा जो दुसरा तक्ता आहे त्यामध्ये उमेदवारांचा तपशील पुरुष महिला माजी सैनिक खेळाडू जे काही आहेत त्यांचा तपशील या राखाण्यामध्ये असणार आहे असं महत्व प्र महत्वपूर्ण अशा प्रकारचं हे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे ठाणे शहर या ठिकाणच्या मैदानी चाचणीला येणाऱ्या तीन तारखेपासून सुरुवात होत असून ही जी शारीरिक चाचणी आहे ती पंधरा जानेवारीपर्यंत चालणार असून या शारीरिक चाचणीमध्ये तीन ते पंधरा जानेवारीमध्ये सुरू होणाऱ्या शारीरिक चाचणीत माजी सैनिक उमेदवार तसेच महिला उमेदवार तसेच खेळाडू उमेदवार यांचा समावेश नसणार आहे या ठिकाणी पाहू शकता हे जे पत्र देण्यात आलेले आहे या पत्रामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे की माजी सैनिक महिला उमेदवार तसेच खेळाडू उमेदवार यांना वगळून ही शारीरिक चाचणी होत आहे आणि बाकीचे हे जे ज्यांच्या महिला उमेदवार माजी सैनिक आणि खेळाडू यांची जी शारीरिक चाचणी आहे त्यासाठी ऑफिशियलचे वेळा आणखी नवीन जे वेळापत्रक आहे ते लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल त्यानंतर पुढे पहा प्रस्तुत पोलीस भरती प्रक्रियेतील एकूण एकोणचाळीस हजार तीनशे अडोतीस पैकी दहा हजार पाचशे उमेदवारांचे पहिल्या टप्प्यातील दिनांक तीन एक दोन हजार तेवीस ते दिनांक पंधरा एक दोन हजार तेवीस पर्यंतचे उमेदवारांचे शैक्षणिक कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी संबंधीचे वेळापत्रक या ठिकाणी पाहू शकता अलिदा स्वतंत्रपणे पाठविण्याची तजवीज करण्यात ठेवण्यात आलेली आहे त्यामध्ये उर्वरित सर्वसाधारण पुरुष उमेदवार माजी सैनिक उमेदवार खेळाडू व महिला उमेदवार यांना आ, समाविष्ट करण्यात येणार आहे तर या ठिकाणी पाहू शकता ठाणे शहर या ठिकाणची जी मैदानी चाचणी सुरू होत आहे त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये फक्त दहा हजार पाचशे उमेदवारांचीच ही मैदानी चाचणी पहिल्या टप्प्यात होणार असून बाकीचे जे उर्वरित उमेदवार आहेत तर ठाणे शहर या ठिकाणी पाहू शकता मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत एकोणचाळीस हजार तीनशे एवढे फॉर्म आलेले आहेत आणि यापैकी दहा हजार पाचशे उमेदवारांचे पहिल्या टप्प्यातील दिनांक तीन एक दोन हजार तेवीस ते दिनांक पंधरा एक दोन हजार तेवीसपर्यंतचे वेळापत्रकच अद्यापर्यंत स्पष्ट करण्यात आलेलं आहे बाकीच्यांचं जे वेळापत्रक आहे ते यथावकाशपणे प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे तर ही होती ठाणे शहर या ठिकाणच्या मैदानी चाचणी संदर्भातली महत्त्वाची अशी अपडेट अशाच अपडेट पाहिजे असतील तर लवकर चॅनल सबस्क्राईब करा येणाऱ्या लेखीमध्ये तुम्हाला नव्वद प्लस मार्क मिळवायचे असतील तर त्यासाठी स्मार्ट स्टडीची न नक्कीच ही दोन पुस्तकं तुम्ही वापरा कारण ही पुस्तकं येणाऱ्या लेखीसाठी खूप उपयुक्त आहेत या पुस्तकामध्ये तेच प्रश्न आहेत जे पोलीस भरतीमध्ये विचारले जातात पहिलं पुस्तक आहे पोलीस भरती आठशे बारा भाग एक प्रश्नपत्रिका संच या पुस्तकामध्ये तुम्हाला या प्रश्नसंचामध्ये तुम्हाला पा पंचवीस हजार पंचवीस प्लस प्रश्न मिळणार आहेत तसेच दुसरं जे पुस्तक आहे दुसरा जो प्रश्नसंच आहे पोलीस भरती आठशे बारा भाग दोन प्रश्नपत्रिका संच या प्रश्नपत्रिका संचाचं वैशिष्ट्य असं आहे की दोन हजार एकवीस व बावीसमध्ये झालेल्या त्रेसष्ट प्रश्न संचामध्ये समावेश करण्यात आलेला आहे तसेच तुम्हाला सरावासाठी या संचामध्ये सात हजार एकोणपन्नास सराव संभाव्य प्रश्नपत्रिका देण्यात आलेल्या आहेत जवळपास तुम्ही साडेसातशे प्रश्नपत्रिका सोडवणार आहात सरावासाठी आणि जर तुम्ही एवढ्या प्रश्नपत्रिका सोडल्या सोडल्या तर तुम्हाला नक्कीच येणाऱ्या लेखीमध्ये नव्वद प्लस मार्क मिळवण्यासाठी फायदा होईल त्यासाठी ही पुस्तकं आजच घेऊन टाका स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड या ठिकाणची विठ्ठल लागना सरांची ही पुस्तक आहेत या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद